हाय नमस्कार, मी आहे अमृता खानविलकर आणि जीवलगा या मालिकामधनं मी सध्या तुम्हाला भेटते. काव्याचा अनेक लोकांना रागही येतो आहे आणि तिच्यावर खूप प्रेमही येत आहे आणि त्या सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचत आहे. सो थँक्यू सो मच या मालिकेला इतकं प्रेम दिल्याबद्दल. पण एवढंच रिक्वेस्ट करीन की बघत रहा, कारण अजून बरंच काही उलगडणार आहे या मालिकेत जे तुम्हाला आवडण्यासारखं आहे. पण आज ना मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करणार आहे. सो इथे एक माझी खूप गोड मैत्रीण आहे आणि राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं होतं असं ती मला म्हणाली की अमृता खानविलकरच्या बॅगेत एक्झॅक्टली काय असतं. सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एकतर तुम्ही खूप सरप्राईज्ड व्हाल, कारण लोकांना असं वाटत असेल की हिची बॅग म्हणजे किती मोठी आणि असं काहीतरी असेल, पण तसं नाही आहे. जशी मी आहे, मी छोटीशी आहे, तशीच माझी बॅग आहे, अतिशय छोटीशी. आणि आय एम गोइंग टू शो यू की माझ्या बॅगेत मी काय काय कॅरी करते. ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांशी कनेक्टेड राहायला फोनची अत्यंत गरज आहे, कारण याच्यावरती संपूर्ण सोशल मीडिया सुरू असतं माझं काही ना काहीतरी. आणि बाबा, शूटिंग झाल्यानंतर ऑफकोर्स घरी जायचं असतं. सो या किल्ल्या आहेत माझ्या घराच्या. त्याच्यानंतर बरेच कप्पे असतात. एक गोष्ट जी नेहमीच माझ्या पर्समध्ये असते ती म्हणजे स्वामींचा एक फोटो आणि मी ज्याच्यावरती जप करते ती माळ, ती मी तुम्हाला दाखवू नाही शकत. सो ती त्याच क्लॉथमध्ये असते. इकडे माझा मेकअपचा कप्पा आहे. सो मेकअपमध्ये मी जनरली, आता कारण मी सेटवरती आहे सो माझ्या मेकअप आर्टिस्टकडे माझं सगळं सामान आहे, पण ही माझी कॉम्पॅक्ट पावडर आहे जी मी यूज करते, जी मी नॉर्मली यूज करते. त्याच्यानंतर माझ्या दोन लिपस्टिक्स, एक लाईट आहे आणि एक डार्क आहे. ओके, मी आयब्रोज, आय एम अ कम्प्लीट आयब्राव पर्सन. सो यू नो, मी कधी पण बाहेर जात असताना मी हलकीशी पावडर, एक लिपस्टिक, यातली एक लिपस्टिक आणि आयब्राऊज हे करतेच करते. त्याच्यानंतर ऑफकोर्स आय हॅव अ बॉडी मिस्ट आणि माझं लिप बाम आणि माझे आयड्रॉप्स. सो हा माझा एक छोटासा मेकअपचा कप्पा आहे. त्याच्यानंतर ऑफकोर्स मुंबईत वॉलेटशिवाय कुठे काय करणार. आणि हे झँगपँग याच्यासाठी आहे कारण मी वॉलेट कुठेही टाकणारी मुलगी आहे. सो यु नो, जर का ते ब्राऊन किंवा बेज किंवा ब्लॅक कलरमध्ये असेल तर मला कधीच ते सापडणार नाही. सो हे माझ्या मम्मीने मला आणून दिलं आहे की तसं ग्लिटरी ग्लिटरी वापर. आणि वॉलेटमध्ये ऑब्व्हियसली मम्मी मला खूप कॅश देत नाही आणि जेमतेम असं, हां ठीक आहे तुला काहीतरी कार्ड आहे कसं काहीतरी सबवे वगैरे मागवायचं असेल तर कार्ड दिलेलं आहे तिने. यात अत्यंत स्पेशल गोष्ट ही आहे की माझ्या छोट्याशा बाळाचा म्हणजे माझ्या नेफ्यूचा फोटो आहे ह्याच्यात, आणि हा मम्मीचा आणि त्याचा फोटो आहे. सो हे दोन फोटो असतात माझ्याकडे, निर्वाणचा आणि निर्वाणच्या आजीचा फोटो. माझ्याकडे असे खूप आहेत ॲक्च्युली, त्याचे तो आता 7-1 महिन्याचा आहे, तो माझ्याकडे 7 फोटोज आहेत. हे माझ्या वॉलेटमध्ये आहे. आणि ऑफकोर्स म्युझिकशिवाय पर्याय नाही, माझे हेडफोन. असं इतकं सिम्पल, इतक्या सिम्पल गोष्टी माझ्या बॅगेत तुम्हाला सापडतील. आणि कारण फ्रँकली सांगायचं तर यु नो, माझा जो स्टाफ आहे दे टेक सच गुड केअर ऑफ मी. सो मला खूप काही कॅरी करावं लागत नाही, सगळं त्यांच्या बॅगेतच असतं. बट मी कुठेही जात असेन तर मला ना छोटीशीच बॅग कॅरी करायला आवडते. आणि कारण ती खूप पटकन तुम्ही ती ऑर्गनाईज करू शकता, त्याचं वेट नसतं खूप आणि इट्स ऑलवेज बेटर. सो मला स्लिंग बॅग्स खूप आवडतात. ही बॅग तुम्ही अशीही घेऊ शकता आणि याचं स्लिंगही बनवू शकता. आणि सो दॅट्स अबाउट इट. मला एक तुम्हाला सगळ्यांना अगदीच सांगायचं मनापासून की यु नो, बेसिकली मी आम नॉट अ व्हेरी बॅग पर्सन. म्हणजे मला एखादा पाऊच पण चालतो, जो असा तुम्ही वेस्टला लावा आणि यु नो कुठेही तुम्ही जाऊ शकता वगैरे. सो माझ्या बॅग्स ज्या काही आहेत त्या माझी धाकटी बहीण घेते. सो ही कोचची बॅगसुद्धा तिनेच घेतलेली आहे माझ्यासाठी. सो ऑल माय बॅग्स आर बॉट बाय हर, माझे शूज आर बॉट बाय हर. सो ह्या दोन गोष्टी आहेत ज्या ती मॅनेज करते माझ्या आणि ती माझ्यासाठी घेऊन येते. सो दॅट्स अबाउट इट. फ्रँकली सतत मालिकेमध्ये मेकअप केल्यामुळे ना मी जनरली आता कुठेही बाहेर गेले तर मी लिपस्टिक सोडून किंवा मस्कारा सोडून ॲब्सोल्युटली काहीही वापरत नाही. अगदीच मला मीटिंग असेल तर मग मी तुम्हाला जे कॉम्पॅक्ट दाखवलं आहे ते कॉम्पॅक्ट मी वापरते. पण यु नो, आय हॅव टू टेक केअर ऑफ माय स्किन, कारण इकडे 10-12 तास कंटिन्युअसली मेकअप ऑन असतो आणि त्याच्यामुळे स्किन खूप खराब होऊ शकते.
सो व्हेनेव्हर मी घरी असेन किंवा मी जस्ट शॉपिंगला किंवा फिल्मला जात असेन तर लिपस्टिक सोडल्यास मी काहीच वापरत नाही, काहीच नाही. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, मी मालिका करते तर यु नो मी जवळपास 10-12 तास आम्ही कुठे बाहेर जात नाही, आम्ही इकडेच असतो. पण तरीसुद्धा 2-4 वेळा नारळ पाणी पीत राहणं किंवा यु नो एक इलेक्ट्रॉल पीत राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला कळत नाही पण तुमची एनर्जी खूप ड्रेन आउट होत असते. आणि एस्पेशली फॉर पीपल हू गो आउटडोअर्स, यु नो म्हणजे ज्यांचं बाहेर जाऊन कामं आहेत किंवा मीटिंग्ज असतात त्यांच्यासाठी तर मी डेफिनेटली 4 नारळ पाणी तर तुम्ही प्यायलाच पाहिजेत. कारण त्याच्यात नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि ते तुम्हाला हायड्रेट ठेवायला खूप जास्त मदत करतात. आणि फॉर गर्ल्स आय वुड से इवन फॉर बॉईज आय थिंक SPF खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठेही म्हणजे सकाळी 1:30-8 नंतर जर का तुम्ही बाहेर पडणार असाल तर प्लीज SPF लावूनच पडा. मी स्वतः फ्रँकली खूप SPF वापरत नाही पण आय थिंक यु नो दॅट इज हाव माय स्किन इज. सो प्रत्येकाने आपापल्या स्किनचा एक अंदाज घ्यावा आणि त्यांनी SPF वापरावं. आणि यु नो जर का तुम्ही खरोखरच उन्हात खूप फिरताय देन प्लीज वेअर अ कॅप, प्लीज वेअर अ हॅट ऑर समथिंग. कारण आपल्याला कळत नाही पण ऊन इज जस्ट टेकिंग आर केस अपॅरंटली असं मला वाटतं. सो गाईज, तुम्हाला कळलंय की मी माझ्या छोट्याशा बॅगेत काय काय घेऊन जाते. आणि आय होप की मी सांगितलेल्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला खूप उपयोगी पडतील. आणि आय एम शुअर की तुम्ही जर का ते आत्तापर्यंत करत नसाल तर ते डेफिनेटली करायला लागाल. ऑल्सो जीवलगा ही मालिका बघत रहा कारण अजून खूप ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि तुम्हाला काय आवडलं या सेगमेंटमध्ये आणि काय नाही आवडलं हे आम्हाला नक्की कळवा. प्लीज कमेंट करा. आणि दॅट्स अबाउट इट. हिअर्स विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड अ नाईस समर अँड सी यू. बाय.